टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील शिक्षक भरती जी प्रोसेस असणार आहे तीस हजार पदांची ही जी प्रोसेस सुरू झालेली आहे या प्रोसेस संदर्भात वेळोवेळची माहिती वेळोवेळच्या सर्व सूचना तुम्हाला पाहायच्या असतील सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील असतील तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं जेणेकरून सर्व माहिती वेळच्या वेळेवर तुम्हाला मिळेल आणि टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा त्या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला देण्यात येते त्यामुळे टेलिग्रामचा देखील तुम्हाला फायदा होईल येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी आणि स सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्यामुळे हे जे चॅनल तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते चॅनल सबस्क्राईब करा टार्गेट स्पर्धा परीक्षा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला जावा आणि जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर सुरुवात करूया आजच्या अपडेटला आणि पाहूया शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आरक्षण आरक्षणानुसार जागा एक नवीन पत्र आलेलं आहे तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व अपडेट चॅनलवरती मिळतात या अगोदर पहा जेवढे काही पत्र आलेले आहे जेवढ्या काही मागण्या झालेल्या आहेत आंदोलनं झालेले आहेत ते तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचविण्यात आलेले आहेत आणि इथून पुढेही पोहोचवण्यात येतील शासनाचे नवीन निर्णय नवीन सर्व ऑफिशियल अपडेट सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती नेमकी काय आहे तर पहा एक नवीन जे पत्र आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं असून हे जे पत्र आहे कोणामार्फत देण्यात आलेलं आहे तर पहा ओमप्रकाश भूपाल सिंग उर्फ पवन राजे निंबाळकर यांच्या मार्फत प्र, हे पत, पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कोणाला हे पत्र पाठवलेलं आहे तर पहा हे जे पत्र आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना करण्यात आलेलं आहे आणि नेमकं या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे तर विषय पहा दोन हजार तेवीसमध्ये होत असलेल्या चौतीस हजार शिक्षक भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी चाळीस टक्के आणि डब्ल्यू एस प्रवर्गासाठी दहा टक्के जागा नियमानुसार राखीव ठेवण्याबाबत तर अगोदर देखील अगोदर देखील अशा प्रकारचं एक पत्र पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये सेम हाच मुद्दा धरवलेला होता लागून लावून धरलेलं होतं की जे आहेत पहा ओपन उमेदवार आणि डब्ल्यू एस उमेदवार यासाठी एकूण पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात हे देखील पत्र त्याच मागणीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये आणखीन काही नवीन मागणी आहे का नवीन काही मुद्दे आहेत का ते आपण जाणून घेऊया विषयान्वे विनंती की दोन हजार तेवीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने दोन हजार सतरामध्ये झालेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी पाच हजार पाच हजारापैकी जेमतेम सेहेचाळीस फक्त सेहेचाळीस जागा तसेच यस ई बी सी या प्रवर्गासाठी सोळा टक्के आणि ई डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण असून या प्रवर्गासाठी जेमतेम दोन ते चार टक्के जागा असल्यामुळे जास्त गुण घेऊन सुद्धा या विद्यार्थ्यांना नोकरीस नोकरीची जी संधी आहे ती मिळालेली नाही त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी चाळीस टक्के व ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे तर युवाशाही संघटनेच्या माध्यमातून देखील हीच मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे पहा त्या अनुषंगाने दोन हजार तेवीसमध्ये होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी चाळीस टक्के आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी दहा टक्के जागा नियमानुसार राखीव ठेवण्याबाबत आपल्या सरावरून योग्य ती योग्य ते सहकार्य जे आहे ते करावे ही नम्र विनंती करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट हे थे, पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये नम्रपणे ही विनंती करण्यात आलेली आहे की ईडब्ल्यू एस आणि मराठामधे म्हणजे ओपन सॉरी ओपनमध्ये जे सर्व कॅटेगरी येतात त्या ओपन कॅटेगरीसाठी ओपन आणि ईडब्ल्यू एस या दोन प्रवर्गासाठी एकूण पन्नास टक्के जर जा जागा जा जा आहेत त्या राखीव ठेवण्याबाबत ही विनंती करण्यात आलेली आहे तुम्ही शिक्षक भरतीच्या तयारीसह जर तलाठी भरतीची तयारी, भरती तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं एक पुस्तक अवेलेबल झालेलं आहे आणि या पुस्तक हे जे पुस्तक आहे ते बी पब्लिकेशन यांचं पुस्तक आहे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तुम्हाला या पुस्तकाचा नक्कीच फायदा होईल पहा ज्यावेळेस तुम्ही शिक्षक भरती दिलेली आहे त्यावेळेस तुम्हाला आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे तो कळायला नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला पेपर जो आहे तो खूप हार्ड गेलेला आहे आणि येल येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये असं होऊ नये यासाठी तुम्हाला आय बी पी एसचा संपूर्ण पॅटर्न लक्षात घेण्याची गरज आहे या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका सोडवण्याची गरज आहे आणि त्याचमुळे तुम्हाला बी पब्लिकेशनचं हे पुस्तक जे तुम्ही पाहत आहात टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार असलेलं हे तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आत्तापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एसच्या प्रश्नपत्रिका देखील यामध्ये समाविष्ट आहेत आणि टी सी एस आणि आय बी पी एस या दोन कंपन्याच या वर्षीच्या ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्या कंडक्ट करणार आहेत त्या परीक्षाचं नियोजन करणार आहेत म्हणजेच त्या परीक्षा घेणार आहेत त्यामुळे या दोन कंपन्यांचा पॅटर्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि या दोन कंपन्यांचा पॅटर्न समजून घेण्यासाठी उत्कृष्ट अशा पुस्तक आहे तुम्ही पाहत आहात टी सी एस पॅटर्ननुसार तसेच प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषणासह टी सी एस आणि आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार रचना करण्यात आलेली आहे या पुस्तकाची बी पब्लिकेशन तलाठी भरतीसाठी उपयुक्त असणारं पुस्तक नक्की खरेदी करा येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये चार हजार सहाशे एक्क्याऐंशी पदे नवीन पदभरती होणार आहे त्यामध्ये टी सी एस या संस्थेमार्फत ही जी भरती आहे ती पूर्ण राबवली जाणार आहे आणि तलाठी भरती दोन हजार तेवीसची जी जाहिरात आहे ती लवकरच तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहा महाराष्ट्र तलाटी भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल तसेच हे जर पुस्तक तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर तुम्हाला ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती देखील हे पुस्तक अवेलेबल आहे या पुस्तकासंदर्भात अधिक माहिती माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी पंच्याण्णव चौदा या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या पुस्तकासंदर्भात अधिक माहिती देखील तुम्ही मिळू शकता तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये って。ダ